कलाम एक्सप्रेस न्यूज के स्वागत नानु निम्मा मेहबूब बारीगड्डी अंजुमने इस्लाम संस्थे बनट्टी इवरिंद बागलकोट वक्फ इंचार्ज आफीसर रहमान पेंडारी अवरिगे सन्मान बनहट्टी बनहट्टी नगर इंदु वक्फ बोर्ड बागलकोट इंचार्ज आफीसर रहमान पेंडारी इवरिगे अंजुमने इस्लाम संस्थेयिंद सन्मान माडलायितु तम्म स्वजिलेयल्लि 6 वर्षगळ काल वक्फ बोर्ड नल्लि सेवे सल्लिसिदवरु साकष्टु बागलकोट जिलेयल्लि अवरु अंजुमन मसीदे दर्गा कब्रस्तान इन्नु रीतिया केलसगळिगे सरकारदिंद बंदंत अनुदान कोट्टु जिलेय जनरिगे अनुकूलकर सेवे माडिदरु बडति पडेदु बागलकोट जिलेयिंद कोप्पळ जिलेगे वर्गावणेयागिदे ई संदर्भदल्लि मातनाडिद वक्फ इंचार्ज आफीसर रहमान पेंडारी बागलकोट जिल्लेयादंत एल्ल अंजुमन अध्यक्षरु सदस्यरु एल्ल रीतियिंद नन्न सेवेगळिगे सहकारदिंद नोडिकोंडिद्दारे मत्तु सरकारी सेवे माडिदवरिगे इष्टोंदु गौरव ननगे नानु निम्मेल्लर अपार कृतज्ञनागिरुत्तेने एंदु हेळिदरु इदे संदर्भदल्लि मातनाडिद अंजुमन बनहट्टी अध्यक्षराद हारून रशीद सांग्लीकर अवरु अंजुमन बनहट्टी यावाग पुनर् कमिटी आयितु आवागिनिंद नम्म बनहट्टी अंजुमन संस्थेगे साकष्टु सरकारदिंद बंदंत अनुदान कोडुववल्लि सहाय प्रोत्साह ई संस्थेगे नीडिदारे और भी आगे जो बच्चा आपका वक्त उससे क्या करने वाले हैं आप पूछते हैं इनसे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहु। सबसे पहले हमारे रहमतुल्लाह पेंडारी साहब को डिस्ट्रिक्ट ऑफिसर उनको मुबारकबाद पेश करता हूँ क्योंकि जब हमारी कमेटी इस गांव के अंदर 10 साल से यहाँ पर एक अडर अधिकारी करके जो 10 सालों से वो काम चल रहा था उनके अंदर उसके बाद में पूरे गांव वाले मिला के एक अच्छा कदम बढ़ा के अभी एक कमेटी बना के जो हमने कमेटी को काम करने के लिए खिदमत करने के लिए जो कमेटी हमारे पेश करके डिस्ट्रिक्ट ऑफिसर को सौंपा गया जब हमारे डिस्ट्रिक्ट ऑफिसर रहमतुल्लाह पेंडारी साहब बहुत अच्छा हमारे एक तावन दिए तावन देते ही जैसे ही कमेटी हमारी फॉर्मेशन हुई उसके बाद में हमने जिस तरह से सालों साल ये काम हमारा जो बंद हुआ था उसके बाद में कमेटी जो होने के बाद जब हमारे डिस्ट्रिक्ट ऑफिसर से मुलाकात करने के बाद कमेटी होने के बाद जब उन्हें कैसा क्या हमें काम करना है इसे उसके बाद में एक सलाह मशवरा लेके गांव वाले से सलाह मशवरा लेके मेम्बरों से सलाह मशवरा लेके उसके बाद में जब हमारे डिस्ट्रिक्ट ऑफिसर से एक अनुदान के वास्ते एक रिकमेंड किए अनुदान जब काम लेके आए अनुदान जब आने के बाद वो 7.5 लाख रुपये हमारे जो कंपाउंड के लिए जो हमारे डिस्ट्रिक्ट ऑफिसर ने हमारे कंपाउंड के वास्ते बनाना के से बहुत साथ दिए अनुदान लेके आने के बाद कंपाउंड बना दिए उसके बाद में 10 लाख रुपये जो आए माइनॉरिटी फंड से वो भी एक स्कूल मकतब बनाने के लिए बच्चों के वो भी एक बिल्डिंग बनाने के लिए बहुत हमारे वो साथ दिए मैं उनका शुक्र गुजार हूँ। इसलिए इस बात की दुख रहे कि डिस्ट्रिक्ट ऐसे ऑफिसर जो वर्क जो अपना समझ कर काम करते हैं वो एक यहाँ से जो डिस्ट्रिक्ट छोड़कर जा रहे हैं वो एक बहुत बड़ा दुख हो रहा है। खुशी इस बात की हो रही है कि वो एक डिस्ट्रिक्ट ऑफिसर दूसरे ऑफिसर से वो तबादला मतलब प्रमोशन होकर जा रहे हैं वो भी एक खुशी है। इसलिए मैं एक सरकार से एक आग्रह करता हूँ कि मैं या ऐसे ऑफिसर जो फील्ड में चल कर जो कम यू मिलर को काम करने के लिए वो आगे बढ़कर काम करते हैं ऐसे ऑफिसर को प्रमोट करके इसी डिस्ट्रिक्ट में जो है वो ऑफिसर को इसमें बरकरार रखना और मेरे एक हमारे काजीजा ने गुजारिश है मैं एक दरख्वास्त भी करता हूँ। और ನಾನು ಅಲ್ಲ ಅನ್ನಂತೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅಲ್ಲಾಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ ಶುಕ್ರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಸ್ವಂತ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಸತತ ಆರು ವರ್ಷಗಳ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಜಮಾತಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಭಾಳಷ್ಟು ಸಹಕರಿಸಿರುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಜಮಾತಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಭಾಳಷ್ಟು ಸಹಕರಿಸಿರುತ್ತಾರೆ
ನನ್ನನ್ನು ಸಹ ಬಹಳಷ್ಟು ಒಬ್ಬ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರನಾಗಿ ಕೊಡುವ ತಮ್ಮ ಗೌರವ ಬಹಳ ಅಪಾರವಾದದ್ದು. ನಾನು ಯಾವತ್ತೂ ನಿಮ್ಮ ಕೃತಜ್ಞನಾಗಿರುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಕಬ್ರಸ್ತಾನ್ ಕಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ನಿರ್ಮಿಸಲಿಕ್ಕೆ 7.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮೈನಾರಿಟಿ ಫಂಡಿನಿಂದ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ತಬ್ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟು ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ರೀತಿಯ ಸರ್ಕಾರ ಸಹಕಾರದ ಖುಷಿ, ಇನ್ನೊಂದು ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಏಕೆಂದರೆ ಇಂತಹ ಸರ್ಕಾರಿ ಆಫೀಸರ್ಗಳು ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸ ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಅನ್ನುವವರು ಇವತ್ತು ನೆರೆಯ ಕೊಪ್ಪಳ ಜಿಲ್ಲೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಆಗಿದೆ. ಇವರ ಸಹಕಾರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮರೆಯುವಂತಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮೌಲಾ ಜಮಾದಾರ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ನೂರ್ ಮೊಮಿನ್, ಸಂಸ್ಥೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಆಲ್ ಮೇಲ್ ಬುಡನ್ ಜಮಾದಾರ್, ರಸೂಲ್ ಗುರ್ಲ್ವಸೂರ್, ಫಿರೋಜ್ ಜಕಾತಿ, ನೂರ್ ಡಾಂಗೆ, ಅಜೀಜ್ ಶೇಖ್, ಮುರಾದ್ ಮೊಮಿನ್, ಮಲಿಕ್ ಬಾರಿಗಡ್ಡಿ, ಅಯ್ಯೂಬ್ ಹೊರಟ್ಟಿ, ರಾಜು ಕುಳ್ಳೊಳ್ಳಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರ ಸಲೀಂ ಶೇಖ್, ಅಲ್ತಾಫ್ ಮುಜಾವರ್, ಅಬೂಬಕ್ಕರ್ ಮೊಮಿನ್ ಮುಂತಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕಲಾಂ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ್ಯೂಸ್, ರಬ್ ಕವಿ, ಬನಹಟ್ಟಿ.